शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022, जनावरांचा गोठा, शेळी कुकुट शेड इत्यादीसाठी 100% अनुदान योजनेच्या मार्फत मिळणार असून योजनेचा लाभ, कागदपत्रे, पात्रता आणि अर्ज याबद्दलची संपूर्ण माहिती आपण प्रस्तुत व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. खेड्यापाड्यातील व राज्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असून शेतकरी व ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. शेतकऱ्यांची शेती सुधारण्यासाठी यामधून उपाययोजना केल्या जाणार आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. ग्रामीण भागात गोठा बांधण्यात येणार असून राज्यातील ज्या नागरिकांना पोल्ट्री फार्म सुरू करायचा आहे त्यांनाही सरकारकडून मदत दिली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी फक्त 2 जनावरे पाळली आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. विशेष म्हणजे ही योजना ग्रामीण भागामध्ये राबवल्या जाणार आहे. पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे अशी, व्यक्ती महाराष्ट्राची कायमस्वरूपी रहिवासी असावी, अर्जदार हा ग्रामीण भागात राहणारा असावा, शेती करणारी व्यक्ती या योजनेसाठी पात्र मानली जाईल. आधार कार्ड, रेशन कार्ड, कायमस्वरूपी रहिवासी प्रमाणपत्र तसेच उत्पन्नाचा दाखला, याशिवाय अर्जदाराचा मोबाईल क्रमांक, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि मतदाराचे ओळखपत्रही मतदान ओळखपत्र यासाठी आवश्यक असणार असून महाराष्ट्र शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 साठीची अर्ज प्रक्रिया महाराष्ट्रातील कोणत्याही ग्रामीण नागरिकाला या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. लवकरच या विभागाकडून वेबसाईट सुरू होणार आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. तत्पूर्वी सध्या ही योजना ऑफलाईन पद्धतीने चालू असून ऑफलाईन पद्धतीने आपण हा अर्ज ग्रामपंचायतमार्फत करू शकतो. नियोजन विभाग, शासन परिपत्रक, रोजगार हमी योजना 9 ऑक्टोबर 2012, तसेच शासन निर्णय दिनांक 1 ऑक्टोबर 2016 परिच्छेद 3.5.7 तरतुदीनुसार 6 गुरांकरता 96.95 चौरस मीटर जमीन, तसेच त्याची लांबी 7.7 मीटर आणि रुंदी 3.5 मीटर असावी. गव्हाण 7.7 मीटर बाय 0.2 मीटर बाय 0.65 मीटर आणि 250 लिटर क्षमतेचे मूत्रसंचय टाकेसुद्धा याच्यामध्ये बांधण्यात यावे. जनावरांना पिण्याच्या पाण्याची 200 लिटर क्षमतेची टाकेसुद्धा यामध्ये बांधण्यात यावी. सदर कामाचा लाभ मिळवण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वतःची जमीन, वैयक्तिक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत. गोठ्यांच्या प्रस्तावासोबत जनावरांचे टॅगिंग आवश्यक राहील. या कामाला नियोजन रोजगार हमी योजना विभागाच्या दिनांक 2 सप्टेंबर 2020 रोजीच्या शासन परिपत्रकातील परिशिष्ट 9 मधील अनुक्रमांक 75 नुसार नरेगा अंतर्गत ₹77,188 इतका अंदाजित खर्च यासाठी येणार आहे. यामध्ये अकुशल खर्च 6,188 प्रमाण 8%, कुशल खर्च 71,000 प्रमाण 92% आणि एकूण 77,188 प्रमाण 100%, अर्थात 100% अनुदान यासाठी मिळणार असून हे मापदंड सध्या प्रचलित मजुरी दर व DSR प्रमाणे आहेत. जेव्हा केव्हा या दोनपैकी कोणत्याही एक किंवा दोन्हीच्या दरात बदल होईल तेव्हा या अंदाजित खर्चात बदल संभवतो. त्या प्रकारच्या बदलास मान्यता देण्याचा अधिकार जिल्हा कार्यक्रम समन्वयक, जिल्हा कार्यक्रम सहसमन्वयक किंवा आयुक्त महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना यांना प्रदान करण्यात येत आहे. उपरोक्त शासन परिपत्रकातील 6 गुरांसाठीची जी तरतूद आहे ती रद्द करून 2 गुरी ते 6 गुरीकरिता हा गोठा आता उपलब्ध होणार आहे. त्यानंतरच्या अधिकच्या गुरांसाठी 6 पटीत म्हणजे 12 गुरांसाठी दुप्पट व 18 पेक्षा जास्त गुरांसाठी 3 पट अनुदान देय राहील. मात्र 3 पटीपेक्षा जास्त अनुदान अनुज्ञेय राहणार नाही, अर्थात 2 गुरापासून हा गोठा करता येणार आहे.